नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काका इंग्लिश स्कूलमध्ये आपल्या सातवी या वर्गांचं सहर्ष स्वागत। आपण आता लहान राहिलेलो नाहीत, आपण आता सातवीला आलेलो आहोत। अलग लक्षात, कितवीला आलात? सातवीला, सहावीमधून सातवीला आलात। जसं सहावीमध्ये तुम्ही जास्त अभ्यास केला, जास्त प्रमाणात अभ्यास केला, तसं सातवीमध्ये सध्या तुम्हाला अभ्यास करायचा आहे। आणि विशेष म्हणजे आता तुम्ही सातवीला आहात, अजून 2 वर्षांनी तुम्हाला दहावीच्या वर्गाला सामना करायचा आहे। सातवी, आठवी, नववी आणि दहावी या वर्गाला तुम्हाला सामना करायचे। पण आपला काका इंग्लिश स्कूल व धुमाळ सर आपल्यासाठी सतत प्रयत्न करत असतात, त्याच्यामुळे काही घाबरायची गरज नाही। अलग लक्षात, तर आज आपण सातवी या वर्गाचा एक मराठी विषयाचा एक धडा अभ्यासू। सांगा बरं, जर समजा आपण घरी सर्वजण घरी राहतो, घरी राहत असताना गल्ली बोळामध्ये एक भाजी घ्या म्हणत माणूस येतो, भाजी घ्या म्हणून माणूस येतो का नाही, त्याला आपण काय म्हणतो? भाजी विकणारा, भाजी विकणारा, बरोबर आहे ना। अजून समजा कुणी अजून काय विकत असत, कपडे विकत असल, आपल्याला कपडे घ्या म्हणत आला तर त्याला आपण काय म्हणतो? कपडे विकणारा, बरोबर आहे। बर समजा तसंच त्याच प्रकारे जर एखादी माणूस स्वप्न विकत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो आपण? स्वप्न विकणारा। अलग लक्षात, काय म्हणतो? स्वप्न विकणारा। तर आज आपण आपल्या मराठी विषयाचा पाठ नंबर 2, पाठ दुसरा, स्वप्न विकणारा माणूस, हा पाठ अभ्यासणार आहोत। पाठ कितवा आहे? पाठ दुसरा। काय आहे पाठाचं नाव? स्वप्न विकणारा माणूस। आता स्वप्न विकता येतात का? स्वप्न विकता येतात का? आपण झोपल्यानंतर आपल्याला स्वप्न पडतात, मग ते स्वप्न आपण विकतो का? मग नेमकं हा पाठ काय आहे, या पाठामध्ये काय आहे, या पाठाचा उद्देश काय, आणि या पाठाला नाव का देण्यात आलेलं आहे स्वप्न विकणारा माणूस? हा पाठ आपल्याला महत्वाचा आहे आणि अभ्यासायचा आहे आपल्याला। काय नेमकं काय म्हणतात बघा, या पाठाचे लेखक आहेत अशोक कोतवाल। कोण आहेत लेखक? लेखक अशोक कोतवाल। त्यांचा जन्म आहे 1961। त्यांचा जन्म आहे 1961, म्हणून अजून ते आपल्यामध्ये हयात आहेत। अलग लक्षात, हा काय नेमकं? सुरुवातीला आपण लेखकाचा परिचय पाहू। अशोक कोतवाल 1961 त्यांचा जन्म आहे, ते अजून आपल्यामध्ये आहेत। मौनातील पडझड, कुणीच कसे बोलत नाही, हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत। प्रार्थनेची घंटा, सावलीचं घड्याळ हे ललित संग्रह, घेऊया गिरकी हा बाल कविता संग्रह प्रसिद्ध आहे। लक्षात, बाल कविता संग्रह म्हणजे लहान लहान छोट्या छोट्या लहान लेकरांसाठी जे कविता असतात छोट्या छोट्या, त्यांना बाल कविता संग्रह असं म्हणायचं। अलग लक्षात, नेमकं काय या पाठामध्ये? या पाठाचा सार काय बघा, प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो। स्वहिताबरोबर समाजाच्या उपयोगी पडणारी व उदात्त हेतू असणारी स्वप्ने पाहावीत, असा संदेश या पाठातून दिलेला आहे। प्रस्तुत पाठ सावलीचं घड्याळ या ललित लेख संग्रहातून घेतलेलं आहे। म्हणजे हा पाठ कुठून घेतलेला आहे? त्यांचे आपल्या अशोक कोतवाल यांनी लिहिलेलं। कोणतं? ललित सावलीचं घड्याळ, या जो ललित संग्रह लिहिलं होतं यामधून हा पाठ घेतलेला आहे आणि आपल्याला अभ्यासासाठी सातवीच्या वर्गासाठी हा पाठ ठेवलेला आहे। मग काय नेमकं स्वप्न बघा, पण असे बघा की आपल्या आपल्या स्वहिताचे असावेत ते स्वप्न, आपल्याला उपयोगी पडणारे स्वप्न असावेत आणि समाजासाठीही उपयोगी पडणारे स्वप्न असावेत, असे स्वप्न बघा असं या पाठातून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। नेमकं पाहूया काय म्हणते ते। पुस्तक काढा सर्वांनी, कठीण शब्दाचे अर्थ मी या ठिकाणी बोर्डवरती लिहितो, तुम्ही पुस्तकावरती लिहा आणि त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा। हा लक्ष द्या इकडं, माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत, नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे। माणसाला स्वप्न बघता आलीच पाहिजे। एपीजे अब्दुल कलाम काय सांगतात? स्वप्न बघा, स्वप्न असे बघा की जे तुम्हाला झोपू देत नाहीत। नुसतं स्वप्न असे नाही बघायचे, स्वप्नामध्ये मी राजा होतो, आम्ही खूप मोठा राजा होतो, एक राणी होती, असे स्वप्न बघायचे का? नाही। स्वप्न एपीजे अब्दुल कलाम असं सांगतात की स्वप्न बघा
असे स्वप्न बघा की जे तुम्हाला झोपू देत नाहीत, म्हणजे का एक ध्येय समोर ठेवायचं, मला काय बनायचंय, मला आयपीएस बनायचंय, मला काय बनायचंय, कलेक्टर बनायचंय, मला काय बनायचंय, तहसीलदार बनायचंय, आणि असे स्वप्न बघा आणि त्यावर इतकं तुटून पडा, इतकं तुटून पडा की ते आपलं झालंच पाहिजे असं स्वप्न बघा, असं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सांगतात. आणि ते स्वप्न ते आपल्या स्वहिताचं स्वप्न आहे ते, आणि समाजाचं कलेक्टर झालं म्हणजे आपलं स्वहित आहे त्यामध्ये, आणि समाजाचं सुद्धा स्वहित आहे त्यात, आपलं नाव आहे त्यामध्ये, आपल्या शाळेचं नाव आहे, काकाजी इंग्लिश स्कूलचं नाव आहे, तुमच्या घरच्याचं नाव आहे, धुमाळ सरांचं नाव आहे, तुमच्या शिक्षकांचं नाव आहे. म्हणून स्वप्न नुसते बघता आले नाहीत पाहिजे, तर ते सत्यात उतरवता आले पाहिजेत. पुढे बघा, असं नाही असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणतात म्हणत असतात. आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही. स्वप्न निर्माण करावी लागतात का उत्पन्न होतात ते आपल्याला, म्हणजे स्वप्न आपण स्वतः तयार करू शकतो का, आपला पण निर्माण होतात, नॅचरल प्रोसेस नैसर्गिक पद्धतीने निर्माण होतात ते आपल्यालाच माहीत नाही. आपण झोपी जातो, गाढ झोपी जातो, आपण गाढ झोपी जातो, पण कधी कधी पहाटेच्या वेळेस स्वप्न पडतात, मी मुख्यमंत्री झालो तर, मी पंतप्रधान झालो तर, असे स्वप्न पडतात कधी कधी आपल्याला. पण ते स्वप्न तयार होतात की आपण उत्पन्न करतो हे आपल्यालाच माहीत नसतं. माहित असतं का कधी तुम्ही झोपतात, तुम्ही झोपताना म्हणता आता मला उद्या चांगलं स्वप्न पडावं, मला सोनं मिळावं असं स्वप्न पडावं, मला खूप पैसे सापडावेत असं, असे स्वप्न ठरवून पडतात का, पडतात का ठरवून स्वप्न? नाही. तर ते का आपल्यालाच माहित नाही, उत्पन्न होतात का, आपण कट रस्तो ते म्हणजे स्वप्न बघायचंच उद्या असं आपल्याला पण माहित नसतं, पण अचानक स्वप्न पडतात. आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठ काय म्हणतात बाबा की स्वप्न असे बघ, स्वप्न असं फक्त बघितलं नाही पाहिजे तर ते सत्यात उतरवलं पाहिजेत. श्रेष्ठ म्हणजे कोण? श्रेष्ठ म्हणजे श्रेष्ठ श्रेष्ठ म्हणजे आपल्यापेक्षा मोठे, थोडक्यात वडीलधारी आपण म्हणू, वडीलधारी मंडळी त्यांना काय म्हणायचं? श्रेष्ठ म्हणायचं, मोठे किंवा वडीलधारी. त्याने सुद्धा म्हणतात की बाबा स्वप्न फक्त बघता नाही तर ते सत्यात उतरवता आले पाहिजेत असं ते सांगतात. पुढे बघा काय होतं ते. स्वप्नाविषयी लोक काय काय बोलतात, कुणी कुणी तर स्वप्नांना भलतच तुच्छ लेखतात, भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात. म्हणजे एखाद्याने स्वप्न बघितलं, आता समजा विश्वराजने स्वप्न बघितलं की मी आयपीएस होणार, मी कलेक्टर होणार, आणि त्याने जर दुसऱ्याला सांगितलं मला काल खूप मोठं चांगलं स्वप्न पडलं होतं, मी स्वप्नामध्ये आयपीएस झालो होतो, मी कलेक्टर झालो होतो, आणि मी असं केलं, मी माझं कर्तव्य निभावलं, असं एखाद्या व्यक्तीला सांगितलं तर ती तुच्छ समजतात. एखादी म्हणजे त्याला जर त्या विश्वराजचं स्वप्न आवडलंच नाही तर विश्वराजला काय सांगणार, अरे असले स्वप्न बघत जाऊ नको राव, तू चांगलं स्वप्न बघ, आता याच्यापेक्षा चांगलं स्वप्न बघायचं, आयपीएस कलेक्टर ते स्वप्न बघा, राजा राणीचे स्वप्न बघू नका, आयपीएस कलेक्टरचे स्वप्न बघा. बरोबर आहे विश्वराज, विश्वराजने तो स्वप्न बघितला त्या पण समोरच्या व्यक्तीने काय समजला, तुच्छ म्हणजे कमी समजला, विश्वराजच्या स्वप्नाला कमी समजला. आणि परत काय म्हणतात की असले स्वप्न बघत जाऊ नको. समजलं का इथंपर्यंत? पुढे काय होतं बघा. माझं तर म्हणणं असं आहे ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं. बघा म्हणजे माझं तर म्हणणं, लेखकाचं म्हणणं काय आहे, माझं तर म्हणणं असं आहे की ज्या माणसाला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. प्रत्येकाला स्वप्न बघता आलं पाहिजे, प्रत्येकाला आपलं ध्येय समोर ठेवता आलं पाहिजे. स्वप्न म्हणजे काय? ध्येय. भूत पिशाच राजा राणी हे स्वप्न न्यून आहेत, काहीच नाहीत हे स्वप्न. आणि असे स्वप्न बघू पण नका, सत्यात उतरणारे स्वप्न बघा. एक म्हणजे भूत आलं होतं माझ्या स्वप्नात, मला बोललं, मी त्याला बोललो, त्यानं मला बाय केलं, मी त्याला बाय केलं, असे स्वप्न बघायचे का? नाही. तसे स्वप्न बघून काय उपयोग आहे का? नाही. स्वप्न आयपीएस कलेक्टर तहसीलदार पोलीस काय तुम्हाला बनायचंय? क्रिकेट प्लेअरचं स्वप्न बघा, उत्कृष्ट महेंद्रसिंग धोनीचं स्वप्न बघा, सचिन तेंडुलकरचं स्वप्न बघा, असे महान महान जे व्यक्ती आहेत, शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वप्न बघा. छत्रपती शिवाजी महाराज आपण होऊ शकत नाही, पण त्यांच्या प्रेरणा त्यांची थोरवी आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण आपलं जीवन समृद्ध करू शकतो. बरोबर करू शकतो ना? असे स्वप्न बघा. मग लेखक काय म्हणतात? मी तर असं म्हणतो की जो माणूस स्वप्न बघत नाही तो माणूसच नाही, तो माणूसच नाही. आणि ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. संवेदनशील म्हणजे सहन करणारे, सहनकारक म्हणजे जे सहन करतं त्याला संवेदन म्हणायचं. अलग लक्षात,
ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात. बघा तीव्र म्हणजे पुष्कळ, तीव्र म्हणजे पुष्कळ, म्हणजे ज्या व्यक्तीकडे असे तीव्र तीव्र स्वप्न बघण्याची इच्छा असते, म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, ज्याच्याकडे तीव्र संवेदनशील मन असतं ती आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात. म्हणजे आपण संवेदनशील, आपल्याला ध्येय गाठायचंय थोडक्यात, आपल्याला ध्येय गाठायचं ठरवलंय आपल्या आपण आपल्या मनाला, तर असे व्यक्ती जे आहेत स्वप्नामध्ये सुद्धा त्यांना त्यांचं ध्येय बघण्यासाठी मिळतं. असे व्यक्ती त्याच्यासाठी काहीही करतात, तुटून पडतात त्यावर आणि ते स्वप्न मिळाल्याशिवाय थांबत नाहीत. समजलं का? पुढे बघा. इतरांपासून आपल्याला वेगळं करतात, स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात. पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं कधीतरीच तरंगत राहतात, ना धड इकडे ना धड तिकडे, अशीच त्यांची अवस्था असते. आता काही असं मन ज्यांच्याजवळ आहे, असं मन ज्यांच्याजवळ, असं स्वप्न बघणारं मन ज्यांच्याजवळ, असं तीव्र मन संवेदनशील मन ज्यांच्याजवळ आहे, तो व्यक्ती काय करतो, एक तर दुसऱ्यासाठी आदर्श बनतो आणि नाहीतर दुसऱ्याला आपला आदर्श मानतो. पण असे माणसं आता काही तुरळक प्रमाणात, म्हणजे दिसतच नाहीत की कुणाला आदर्श मानायचं, काय करायचं नेमकं, आपलं स्वप्न काय. काही जणाला, काही जणाला दहावीमध्ये गेल्यानंतर आपल्याला समजतं की आपल्याला काय करायचं, काही जणाला तर बारावीमध्ये गेल्यानंतर समजतं की आपल्याला काय बनायचंय, काही जणाला तर त्यांची डिग्री हातात, पदवी, ट्रेनिंग, कॉलेजला गेल्यानंतर समजतं की आपल्याला काय बनायचं, आणि काही जणाला तर लग्न झाल्यास समजते आपल्याला काय बनायचं. अलग लक्षात. पण तसं नाही करता, आपण आताच या बाल्यावस्थामध्येच आपण ठरवलं पाहिजे मला काय बनायचंय, मला काय व्हायचंय, हे आता ठरवलं पाहिजे. त्याच्या त्याप्रमाणेच त्यावर तुटून पडलं पाहिजे, म्हणजे उचित ध्येयाच्या दिशेने उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश होय. एक उद्देश ठरवायचं, उद्दिष्टपूर्ती म्हणजे एक ध्येय ठरवा आणि त्याचं ते ध्येय गाठण्यासाठी छोटे 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 उद्दिष्ट तुम्ही पार करत जावा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. समजलं का इथपर्यंत? पण काही आता काय झालेलं आहे या स्पर्धेच्या युगामध्ये, असे स्वप्न बघणारे व्यक्ती खूप कमी झालेले आहेत. एक कुणाला तर आदर्श मानत नाहीत आणि स्वतःही कुणाचा आदर्श बनत नाहीत. पण तुम्ही तसं करू नका, कुणाला तर आदर्श, कुणातरी महान व्यक्तीचा जे की कष्टातून वरी गेलेले आहेत, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कष्ट करून स्वराज्य निर्माण केले. डॉक्टर APJ अब्दुल कलामचे वडील म्हणायचे की तू कलेक्टर झाला पाहिजेस, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याने शास्त्र, कलेक्टर नाहीत पण शास्त्रज्ञ बनले, भारताचे माजी राष्ट्रपती आहेत ते. अलग लक्षात. अशा व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि तुम्ही तसे स्वप्न बघा. पुढे काय होतं बघा. लोक तिलाच स्वप्नाळ वृत्ती असं म्हणत असावेत, बिना ध्यास ना बिना धडपडीशिवाय असलेली स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का? बालपणी आम्हाला स्वप्नाचा खरा अर्थही कळत नव्हता, पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता. बघा आता काही जण काय स्वप्न म्हणतात, काय आदर्श कुणाला मानायचं आणि कुणाला नाही, एकतर मानत नाहीत, मग त्यांची अवस्था काय होते, धड इकडं ना धड तिकडं, म्हणजे ते सक्सेस पण होत नाहीत आणि सक्सेसच्या वाटेवर पण जात नाहीत, जिथं आहेत तिथंच राहतात. मग याला काय म्हणायचं, स्वप्नाळू वृत्ती म्हणायचं, स्वप्नाळू वृत्ती म्हणायचं. म्हणजे लहानपणी आपल्याला स्वप्न म्हणजे काय ते माहित नव्हतं, पण लहानपणी समजलं होतं की स्वप्न म्हणजे काय, स्वप्नाचा परिचय झाला होता. परिचय म्हणजे ओळख, परिचय, परिचय म्हणजे काय, ओळख. लेखकाला कधी झाली होती स्वप्नांची ओळख, लहानपणी झाली होती, बरोबर आहे ना. लहान असल्यास स्वप्न पडतात, कसले स्वप्न पडतात, भूताचे पडतात, हिरोचे पडतात, पिक्चरचे पडतात, पडतात की नाही, मग लहानपणी स्वप्नाची ओळख होते, बरोबर ना. हा आणि काही काही व्यक्ती कसं असतात, बिना ध्यास म्हणजे ध्येयच ठरवत नाहीत आणि ते धडपडच करत नाहीत आणि अशी स्वप्न बघतात. तसं नाही चालायचं, अगोदर ध्येय ठरवायचं आणि त्यासाठी धडपडून धडपडायचं, ते खरं स्वप्न झालं. पुढे काय होतं बघा. रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहीत झालं होतं. बघा आपण ज्यावेळेस आपण झोपतो ते आपल्याला झोपेत दिसतं ते आपल्याला स्वप्न असतं, ते स्वप्न असतं बरं का. आपण झोपताना जे पाहतो ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहीत झालं होतं. म्हणजे लेखक काय सांगतात, रात्री झोपताना पडलं एक स्वप्न, मग आपल्याला वाटायचं की हे स्वप्न काय खरं आहे, हे स्वप्न कसं आहे खरं आहे. मग रात्री झोपताना पडलेलं ते स्वप्न असतं पण ते काय खरं नसतं असं आपल्याला वाटतं, बरोबर आहे ना. पुढे काय होतं बघा. आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा.
त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो। म्हणजे लेखक सांगतात, लेखकाच्या लहानपणी त्यांच्या गावामध्ये एक घोड्यावर बसून स्वप्न विकणारा माणूस यायचा म्हण, आणि घोड्याचा आवाज टबडक टबडक असा घोड्याचा आवाज आला की सगळे लेकरांचं लक्ष ते वेधून घ्यायचं आणि सगळेजण त्या घोड्याच्या दिशेने धावत जायचे। आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं। आकर्षण म्हणजे काय? आकर्षण म्हणजे मोह। आकर्षण म्हणजे काय? मोह म्हणजे आवड। थोडक्यात आवड। काय सांगतात लेखक? आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं, पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसाला ही बघणं व्हायचं। तलम रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुर्ता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यावर चष्मा, पायात चांबडी बूट, गव्हाळ रंगाचा झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसाच धिप्पाड। धिप्पाड म्हणजे शरीराने मोठा असलेला, माझ्यासारखा। अलग लक्षात? म्हणजे धिप्पाड होता तो। थोडक्यात म्हणजे काय? तो टबडक टबडक घोड्याचा आवाज, सगळेच लेकर काय त्या घोड्याच्या दिशेने जायचं, पण लेकर कुणाला बघायला जायचे? घोड्याला। घोड्याला बघण्यात त्यांच्यात आवड होता, पण कधी कधी त्या घोड्यावर बसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा बघणं होत असते। पण तो व्यक्ती कसा होता? तलम रेशमी धोतर घातलेला। धोतर माहितीये सर्वांना, आपले आजोबा ते घालतात तसला धोतर। धोतर घालणारा तो धोतर घालत असे, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुडता, डोक्याला लाल पांढरा फेटा म्हणजे पटका। मग आपले आजोबा ते घालतात का? लाल पांढरा फेटा म्हणजे पटका। त्यानंतर डोळ्यावर चष्मा, पायात चांबडी बूट, गव्हाळ रंगाचा झुपकेदार मिशा। झुपकेदार म्हणजे असं दाट दाट मिशा असलेला माणूस, आणि होताही तो तसाच धिप्पाड। धिप्पाड म्हणजे शरीराने मोठा असलेला। अलग लक्षात? या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची, शिवाय कुतूहल पण। म्हणजे हा स्वप्न विकतो त्या गावात येऊन माणूस, पण ते सगळं लेखनाला काय म्हणायचे? त्याची गंमतच वाटायची, मजा वाटायची। गंमत म्हणजे मजा, आणि शिवाय कुतूहल। कुतूहल म्हणजे नवल। कुतूहल म्हणजे नवल वाटायचे। लिहून घ्या शब्द, कुतूहल। कुतूहल म्हणजे काय? नवल। अलग लक्षात? नवल वाटायचं। त्यानंतर त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलानं बघायचो। म्हणजे अजून त्या माणसासोबत काय होतं? त्या घोड्यावर एक मखमली कपड्यामध्ये एक गाठोडं होतं, आणि लेखक काय करायचे किंवा ते सगळेजण काय करायचे लेकर? त्या घोड्यावर ठेवलेल्या त्या मखमली कापड्यातलं गाठोडं बघायचे। ते सुद्धा कसं? नवलानं बघायचे। त्याच्या त्याला वाटायचं याच्यामध्ये काय आहे, ते असं नवलानं त्या गाठोड्याकडे सुद्धा बघत होते। समजलं का इथंपर्यंत? हा, पुढं बघा। हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा। पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा। घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन तांबडी पिशवीतलं पाणी गटागटा प्यायचा, आणि मग आयटीत झाडाच्या पारावर बसायचा। बघा, हा माणूस काय घ्यायचा? आमच्या गावामध्ये पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या पारावर म्हणजे ओट्यावर म्हणजे एक झाड। आपल्या अजूनही आपल्या गाव खेडेगावामध्ये असतं बघा, एक मोठं खूप मोठं झाड असतं, त्याच्या भोवताली काय एक ओटा बांधलेला असायचा। कशासाठी? तर तिथं बसण्यासाठी, आराम करण्यासाठी। त्याला चावडी एस असं म्हणायचे पहिलं। अलग लक्षात? पण तो माणूस काय करायचा? आमच्या गावामध्ये पिंपळाच्या झाडाखाली यायचा, झाडाच्या खाली असलेल्या पारावर बसायचा, घोडा काय करायचा त्या पारालाच असलेल्या लोखंडी कडीला तो घोडा बांधायचा, आणि त्या ओट्यावर जाऊन बसायचा, आणि बसल्यानंतर घोड्याच्या पाठीवर आणलेलं एक मखमली गटोडं ते काढायचा, सोडायचं, आणि त्यातलीच त्या जवळ घेऊन त्यातलेच चांबडी पिशवीतलं पाणी काढायचा। म्हणजे एक पिशवी चांबड्या प्रकारची म्हणजे एक प्रकारची पिशवी होती, त्यातली एक बॉटल काढायची पाण्याची, आणि तो गटागटा पाणी प्यायचा, आणि मग आयटीत झाडाच्या पारावर बसायचा, आणि तो निवांत बसायचा त्या झाडाखाली। आयटीत म्हणजे रुबाबात। आयटीत म्हणजे काय? रुबाबात त्या झाडाखाली बसायचा। पुढे काय होतं बघा? तेव्हा त्याच्या भोवती माणसाचा गराडा पडे। गराडा म्हणजे गर्दी। आणि तो माणूस ज्यावेळेस झाडावर येऊन त्या पारावर येऊन आयटीत बसायचा, रुबाबात बसायचा, त्यावेळेस त्याच्या भोवताली काय? गराडा पडायचा, गर्दी पडायची। पुढे काय होतं बघा? त्यानं आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता। कित्येक प्रदेश पाहिले होते, कित्येक डोंगर दऱ्या तुडवल्या होत्या, भिन्न स्वभावांची आणि भिन्न संस्कृतीची माणसं पाहिली होती, त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखे खूप काही असायचे।
तो साधा सुधा माणूस नव्हता बाळांनो, तो कित्येक प्रदेश फिरून आलेला होता। प्रदेश म्हणजे देश, कित्येक मैदान, कित्येक प्रदेश, कित्येक देश तो फिरून आला होता। कित्येक डोंगर दऱ्याला तो तुडवून आला होता आणि तो वन खूप 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 फिरून आला होता। पण त्याच्यासारखं त्याच्याजवळ नुसतं बसायचंच नव्हतं, तर त्याच्या त्याच्या सोबत बोलणं सुद्धा खूप महत्वाचं होतं असं लेखक सांगत आहेत। अलग लक्षात, म्हणजे त्यानं काय केलं होतं, भिन्न स्वभावाची, समोरचा माणूस कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, असे कित्येक माणसं त्याने हाताळले होते। या लोकांची एखाद्या गावात गेलं, त्या लोकांच्या लोकांची वृत्ती कशी आहे, राहणीमान कसं आहे, हे ते अभ्यासायचं। आणि त्या लोकांची, तसेच त्या लोकांची सुद्धा, एखाद्या प्रदेशाची सुद्धा संस्कृती कशा प्रकारे आहे। संस्कृती म्हणजे राहणीमान, कसं राहतो, कसं राहतो, कसं बोलतो, कसं खातो, कसं पितो, काय घालतो, याला संस्कृती म्हणायचं। मग अशी संस्कृती आणि वेगवेगळ्या प्रकारचे भिन्न म्हणजे वेगळेपणा काय आहे, ह्या त्या माणसानं जाणून घेतला होता। कारण तो कित्येक प्रदेश फिरून आलेला होता। समजलं का इथपर्यंत? ठीक आहे, पुढे बघा। त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किशांनी रंगवून फुलवून सांगायचा। लोक त्याच्या गप्पामध्ये स्वतःला विसरून जायचे। त्याचं ते भलतंच दिलखेच बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं। म्हणजे तो माणूस काय करायचा, मी आज इथं फिरून आले, तिथं फिरून आले, तिथल्या लोकांची संस्कृती काय, इथले लोक भिन्न आहेत, एक समृद्ध म्हणजे घडवलेले म्हणजे यशस्वी झालेले असे विश्व वेगवेगळ्या किश्यांनी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे, किश्यांनी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारने, वेगवेगळ्या पद्धतीने, थोडक्यात वेगवेगळ्या किश्यांनी म्हणजे काय, पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने तो रंगवून सांगायचा। जसं मी तुम्हाला हा पाठ रंगवून सांगत आहे का, तसं तो माणूस तो कुठं फिरून आलेला आहे, काय करून आलेला आहे, तो असं रंगवून खूप प्रकारे सांगत आहे। आणि स्वतःला गप, आणि लोक काय करायचे, तो फक्त बोलत आहेत म्हणजे सगळं त्याचं तहान भूक हरपायचे आणि त्यांच्या त्या माणसाच्या गप्पामध्येच रंगून जायचे सगळेच माणसं तिथं ऐकणारे। आणि त्याचं ते भलतंच दिलखेच म्हणजे आवडणारं, मनाला आवडणारं, बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं। म्हणजे तो बोलतो कसं, किती माणसाला ओढून घेतो, बोलताना किती छान बोलतो, सुंदर बोलतो, आणि तो काय करायचं, त्या माणसांना काय करायचं, त्यांना त्याचा बोलण्याचा मोह लावायचा, गुंगणारा म्हणजे त्याच्या शब्दांची आवड करून घ्यायचा। तो माणसं तिथून उठायचेच नाहीत, त्याचं बोलणंच ऐकत बसायचे। पुढे काय होतं बघा, ऐकताना लोकांची मती कुठी थवायची, आपण ऐकतो हे खरं की खोटं, संभ्रमात ते पडायचे। म्हणजे लोकांचे विचार, लोकांचे मती म्हणजे बुद्धी, मती म्हणजे काय, बुद्धी, लोकांची बुद्धी काय करायची, कुठी थवायची म्हणजे कमी व्हायची, निष्भ्रम व्हायची तिथं, म्हणजे चालायचीच नाही, त्यांची मती चालायची, बुद्धी चालायची नाही। थोडक्यात आपण ऐकतो ते खरं आहे का खोटं आहे, या संभ्रमात म्हणजे गोंधळात ते पडायचे। संभ्रमात म्हणजे काय, गोंधळात, संभ्रमात म्हणजे काय, गोंधळात। आणि हा माणूस खरं बोलत आहे का खोटं बोलत आहे असं लोकांना गोंधळात जायचे, गोंधळून जायचे ते लोक, कारण तो बोलतच होता तेवढं भारी। पुढे काय होते बघा, ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे। त्याच्यात त्या अनुभवी बोलातून लोकांना निरनिळ्या प्रांताची रीतीरिवाजांची माहिती व्हायची। त्याचं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानच भटकून येतं। बघा म्हणजे तो माणूस काय, कित्येक प्रदेश, कित्येक डोंगरदऱ्या, विविध प्रकारचे लोक, विविध प्रकारच्या संस्कृती त्यानं अनुभवलेलं होतं। मग लोक खरं आहे का खोटा हे विचाराधीन व्हायचे, त्याला गोंधळात पडायचे। आणि परत त्यांच्या बोलण्यात, त्या अनुभवी बोलण्यात लोकांना निरनिळ्या प्रांताची रीतीरिवाजांची माहिती व्हायची, म्हणजे संस्कृतीची, लोकांच्या दुसऱ्या प्रदेशाच्या लोकांची संस्कृतीची ओळख व्हायची। आणि जो ज्यावेळेस तो माणूस बोलत आहे, त्यावेळेस तो माणसाचं बोलणं एवढं तल्लीन म्हणजे काय, मग्न होऊन ते ऐकायचे लोक। आणि त्यानं वर्णन केल्या प्रांतात ते मनानच भटकून येतं, म्हणजे जे त्यानं जे कुठं कुठं फिरलेलं आहे, आपण समजा एखाद्या यात्रेला गेलो, एखाद्या गावाला गेलो, एखाद्या सहलीला गेलो, आपण दुसऱ्या दिवशी आपल्या मित्राला किती बडबड सांगतो, मी हे पाहिलं, ते पाहिलं, तिथं असं होतं, तिथं तसं होतं, तिथं मोठे झाडे होते, छोटे झाडे होतं, तिथं असे फुलं होतं, तसे फुलं होतं, मी तिथल्या लोकांना असं बोललो, त्यांनी मला असं बोलले, आपण असं आवडीने सांगतो ना। आणि तो समोरचा आपला मित्र कसं तल्लीन होऊन ऐकतो। आणि आपण जे पाहिलं ते आपल्या मनात तोंडातून काय येतं त्याला सांगता येतं। तसं तो माणूस काय, कित्येक प्रदेश फिरून आलाय, तो आपलं बोलणं त्याला येत आहे। पुढे काय होतं बघा, जणू काय आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं। मग बऱ्याच वेळानं तो ते मखमली कापडात बांधलेलं गठोडं हळूच सोडायचा। त्यात काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं वगैरे असायचं। आणि म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावशर विकत घ्यायचेच। आलं लक्षात, कधी कधी तो गाठोड्यातला खाऊ सगळ्यांना
म्हणजे काय करायचा तो माणूस कधी त्या गाठोड्यामध्ये काय आणायचा हळू त्या मखमली गाठोडं सोडायचं मग गाठोड्यामध्ये काय 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 असायचं काजू बदाम खिसमिस वेलदोडे सुपारी खारीक खोबरं असं काय वेगवेगळं काय वेगवेगळ्या प्रकारचे काय असायचे तिथं ड्रायफ्रूट असायचे आणि तरी लोक घासघीस करून छटाक पावशेर विकत घ्यायचेच तरी लोक त्याच्याकडून काय करायचे छटाक द्या पावशेर म्हणजे पाव किलो त्याच्याकडून विकत घ्यायचेच आणि कधी कधी तो गाठोड्यातला खाऊ सगळ्यांना टिंगू मुलांना मुठभर वाटून द्यायचा आम्ही त्याच्यावर भलतेच खुश व्हायचो म्हणजे तो गाठोड्यातलं काय करायचं सोबत खाऊ पण ठेवायचा त्या लोकांना ती काजू बदाम सुपारी खारीक वगैरे तो विकत द्यायचा पण लहान लहान लेकरं जे ऐकायला बसले होते त्यांना पण काय करायचा मुठभर त्यांना खाऊ द्यायचा आणि ती मुलं सुद्धा त्यावरच काय व्हायचे खुश व्हायचे खुश म्हणजे आनंदी व्हायचे आलं लक्षात हा पुढे काय होतं बघा तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत हा बडबडे आला की आपल्यात आपल्यात तर तरी पळून जातो त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं गोड गोड बोलून तो जसं जसं त्याचं स्वप्न आपल्या डोळ्यात उतरून जातो मग काय म्हणजे लोक पुन्हा तो एकदा आला तर खाऊ वगैरे दिला काजू बदाम किसमिस खारीक सुपारी वगैरे विकला लहान लेकराला मुठभर खाऊ दिला की सगळेजण खुश व्हायचे आणि त्याचं हे बोलणं ऐकू बोलणं संपल्यानंतर तो काय करायचा आपलं गठोडं घेऊन तिथून निघून जायचा आणि तो निघून गेला की लोक आपापल्या आपापसात चर्चा करायचे हा बडबड्या माणूस आला ना की आपलं हरपूनच जातं बघा आपलं देहभान आणि तो असा बोलतो असा बोलतो की आपल्याला काहीच कळत नाही आणि तो आला ना आपल्याला थोडं का होईना आपण आपलं काय करतो दुःख जे आहे आपलं ते थोड्या वेळापुरतं का होईना विसरून जातो असं लोक चर्चा करत आहे आणि गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्न आपल्या डोळ्यात उतरावून जातो जसं तो येतो गोड गोड बोलतो आपले म्हणजे सांगत राहतो कथा कहाणी सांगत राहतो आणि तसंच ते काय करतात लोकांच्या मनामध्ये काय ते त्याचं स्वप्न उतरावू लागतो पुढे काय होतंय बघा पुढे मग लोक त्याला स्वप्न विक्यात म्हणू लागले त्याचं नावच पाडून टाकलं आता एखादी व्यक्ती आहे तो दररोज भाजी विकत आहे तर ते लोक त्याला काय म्हणतात भाजीपाला भाजीपाला विकणारा म्हणतात भाजीपाला विकणाराच म्हणतात भाजी विक्या दूध विक्या दूधवाला थोडक्यात दूधवाला चहावाला म्हणतात ना मग त्या गावातील लोकांनी काय केले त्या माणसाचं नावच ठेवले स्वप्न विक्या म्हणजे तो खूप कुठून पण फिरून यायचा खूप सारे प्रदेश फिरून यायचा आणि त्या घडलेली सगळी कहाणी काय करायचा तिथल्या लोकांना सांगायचा मग ती लोक काय करायचे त्याचं स्वप्न सांगत आहे का आपण स्वप्न बघत आहोत ह्या पण लोकांना कळत नव्हतं म्हणून त्याचं नावच काय ठेवले स्वप्न विक्या अंडरलाईन करा त्यावेळेला म्हणजे काय परीक्षेमध्ये प्रश्न पुढे मग लोक त्याला टिंब टिंबच म्हणू लागले स्वप्न विक्या अलग अशा पुढे काय होतं बघा त्यालाही काय त्याचं काहीच वाटे ना तोही मग गमतीनं सपन घ्या सपन म्हणतच गावात फिरायचा आणि लोकांना रिजवून सुकामेवा विकायचा म्हणजे ते एक आयडिया आहे बरं का त्याची म्हणजे तो काय करायचा त्याचं स्वप्न विक्या नाव पडलं त्याला पण माहित झालं मग तो काय करायचा गावात येतानाच ओरडायचा सपन घ्या सपन ग्रामीण भागात आता स्वप्न म्हणतात पण ग्रामीण भागात अजूनही आजी आजोबा काय म्हणतात सपन म्हणतात मला खूप सपन पडलं होतं एक सपन पडलं होतं म्हणतात ना जसं ग्रामीण भागामध्ये स्वप्न याला सपन असं म्हणतात मग तो गावात यायच्या आधी जोरच ओरडायचा सपन घ्या सपन असं म्हणून म्हणून सगळेजण लोक आले की त्याच्याजवळचा सुकामेवा विकायचा सुकामेवा म्हणजे काजू बदाम खारीक ते विकून टाकायचा असं एक रीतच पद्धतच पडली होती तिथं मग पुढे काय होतं बघा काय झालं कळलंच नाही पण अचानक स्वप्न विक्या गावात यायचा बंद झाला आम्ही रोज त्याची आतुरतेने वाट पाहायचो पण तो यायचाच नाही कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे महिने वर्ष उलटून गेले म्हणजे काही महिने काही वर्षे उलटून गेले म्हणजे पार झाले समाप्त झाले म्हणजे संपले काही उलटून गेले पण अचानकच काय झालं तो स्वप्न विकणारा माणूस गावात यायचाच बंद झाला गावात यायचा बंद झाला पण लोक आतुरतेने उत्सुकतेने वाट बघायचे कधी येतो आपण जर एखाद्या व्यक्तीला जास्त आपण म्हणजे आवडत असलो मोह जर पाडलो एखाद्या विद्यार्थ्यावर छाप जर पडली शिक्षकांची तर विद्यार्थी म्हणतात कधी येतात की सर म्हणतात ना तशाच प्रकारे त्या स्वप्न विकणाऱ्या माणसाने त्या गावातल्या लोकांवर काय छाप पाडली होती त्याचा प्रभाव पडला होता आणि तो माणूस नाही आले त्या गावातल्या लोकांना सुद्धा कर्मायचं नाही ते सुद्धा आतुरतेने वाट बघायचे कधी येतो तो माणूस आणि जर एखाद्या वेळेस तो नाही आला पण त्याचा जर विषय निघाला तर सगळेच माणसं त्याच्याविषयी बोलायचे खूप छान होता हो कुठे गेला असेल हो काय कसं काय येत नाही हो असं एक त्याचा आपणही करतो ना आपला आवडता मित्र जर आला नसला शाळेत तर आपण होतो आज आलाच नाही तो कसं काय आला नाही काय झालं असेल त्याला कुठे गेला असेल असं आपल्याला पण विचार पडतो तसं त्या गावातल्या लोकांना काय झालं होतं तिथं
विचार असा विचार पडला होता. पुढे काय होतं बघा, एके दिवशी अचानक तरुण गावात आला. तरुण म्हणजे युवक, तरुण म्हणजे युवक, तरुण, तरुण, युवक. अचानक काय झालं मग, पुन्हा एका दिवशी एक तरुण त्या गावामध्ये आला आणि काय होते बघा, गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले. तो तरुण स्वप्न विकास सारखा दिसत होता, तोच चेहरा, तीच अंगकाठी, जणू स्वप्न विकास गावात आला होता. काही काळ, काही महिने, काही वर्ष संपल्यानंतर तो माणूस येणार, लोक विचारत पडले होते तो माणूस कसा येत नाही. पण अचानक एका दिवशी एक तरुण, एक युवक गावात आला. त्याच पिंपळाच्या झाडाखाली, त्याच ओट्यावर, त्याच पोझिशनमध्ये, त्याच स्थितीमध्ये तो तिथं बसला आणि तो जशाच तसं त्या स्वप्न विकणाऱ्या माणसासारखा दिसत होता. तीच अंगकाठी, म्हणजे जसं अंगकाठी म्हणजे शरीराची रचना, शरीराची रचना त्याच स्वप्न विकणाऱ्या माणसासारखाच होता. त्याचा चेहरा सुद्धा तसाच दिसत होता. लोक टकामका त्याच्याकडे पाहत होते. टकामका म्हणजे एकटक त्याच्याकडे पाहत होते आणि जणू लोकांना वाटवलं की जणू तो स्वप्न विकास गावात आलेला आहे. पुढे काय होतं बघा, आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो. आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्याने त्याला विचारलं, कोण रे बाबा तू, कुठून आलास? बघा, तो युवक त्या पारावर बसल्यानंतर सगळेजण तिथं जमले, त्याच्या भोवताली जमले आणि जे गावातले जे वृद्ध, वृद्ध म्हणजे म्हातारे, वृद्ध म्हणजे म्हातारे तात्या, वयस्कर तात्या, त्यांनी त्याला विचारलं की बाबा तू कुठून आलास, तू कोण आहेस रे बाबा, तू कुठून आलास, असं त्याला विचारू लागले. पुढे तो काय म्हणतो बघा, तो म्हणाला, मी तुमच्या स्वप्नविक्याचा मुलगा, मी तुमच्या स्वप्नविक्याचा मुलगा. गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गावोगावी जाऊ शकत नाहीत, पण खरं सांगू का, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं, हे केवळ बाबांचं एक निमित्त होत. म्हणजे बाबा कशासाठी यायचे, त्यांच्याजवळचा सुकामेवा विकण्यासाठी यायचे. काजू, बदाम, काय ते किसमिस, खारीक वगैरे, जे सुकामेवा म्हणू आपण त्याला, ते विकण्यासाठी यायचे. पण गावात आल्यानंतर त्यांचं जे बोलणं, त्यांचं जे राहणं, त्यांचं जे स्वप्नाविषयी सांगणं, भरपूर सारे प्रदेश फिरणं, हे एक त्यांचं काय होतं, निमित्त होतं. तुम्हाला एकत्र जमून हे त्यांचं एक निमित्त होतं. त्याने एकत्र जमून काय करायचे, काय करायचे, त्यांच्याजवळचा सुकामेवा विकायचे. पण आता बाबा थकलेत, त्यांचे गुडघे खूप दुखतात. अरे लय अवघड आहे म्हातारं झाल्यानंतर बाळांनो, गुडघे दुखते, कंबर दुखते, त्याच्यासाठी जास्त, म्हणजे आता पण म्हणतात बघा आपले आजो आजोबा, अरे मी पूर्वी खूप कष्ट केलो, आता नाही होत, आता माझे गुडघे फार दुखत आहेत, म्हणतात ना. हा तसंच, आणि तो मुलगा काय, तर मी कोण आहे, तर मी त्या तुमच्या स्वप्न विकासाचाच मुलगा आहे. आता बाबाला चलणं होत नाही, गुडघे दुखत आहेत, त्रास होत आहे, त्यामुळे ते काही येऊ शकत नाहीत. पण बाबा जे तुमच्यासाठी एकत्र जमत होते, तुम्हाला ते एक निमित्त होतं, एकत्र बोलून ते काय करत होते, सुकामेवा विकत होते. अलग लक्षात इथपर्यंत. हा पुढे बघा, त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे. आपले अनुभव, आपल्याजवळ ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा, असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला. म्हणजे माझ्या वडिलांचा म्हणजे काय होतं, माझ्या वडिलांचा एक छंद होता. काय होता, की त्यांना काय वाटायचं, की इतरांना आपल्याजवळचं जे ज्ञान आहे इतरांना सांगावं, इतरांना सांगावं, आपल्याजवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा. म्हणजे ज्ञान दिल्यानं कमी होत नाही, ज्ञान दिल्यानं उलट वाढत असतं. म्हणजे आपल्याकडे जे काय ज्ञान आहे, कुणी असेल आपल्या वर्गात हुशार विद्यार्थी असेल, त्याला जर खूप ज्ञान असेल, तर तो कधी कधी काय करतो, मी का बरं सांगू त्याला, मी नाही सांगत, मला सगळं येते पण मी नाही सांगत, असं तो म्हणतो. पण त्यात चुकीचं आहे ते, आपल्याला येते ना, पटकन सांगून टाकायचं. ज्ञान दुसऱ्याला दिल्यानं कमी होत नसते बाळानो, आपल्याला उलट ज्ञान वाढत असते. अलग लक्षात, दिल्यानं कमी होत नाही, उलट वाढत असतं ज्ञान. देत जावा, सांगत जावा, इतरांना मदत करत जावा, फक्त ज्ञान. पुढे बघा काय होतं. आणि लोकांची सेवा करण्याचा हा मार्ग मला खूप खूप आवडला, हा त्या स्वप्नविक्याचा मुलगा सांगत आहे. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे, गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे. बाबांचं हे स्वप्न करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे. म्हणजे बाबांचं स्वप्न होतं की गावातल्या लोकांना काय करायचं, आनंदी ठेवायचं, त्यांना ज्ञान द्यायचं. आणि नेमकंच माझं वैद्यकीय म्हणजे मेडिकल म्हणजे डॉक्टरचं जे शिक्षण असतं, डॉक्टर होण्यासाठी जे शिक्षण असतं त्याला वैद्यकीय शिक्षण म्हणायचं, ज्याला मेडिकल म्हणतात. हां,
ते शिक्षण काय झाले त्या स्वप्नविकेच्या मुलाचं पूर्ण झालेलं आहे आणि माझी पण इच्छा आहे की बाबाचं स्वप्न पूर्ण करायचं गावागावे म्हणून जे वृद्ध आहेत जे म्हातारे आहेत त्यांचं त्यांची सेवा करायचं हे मला आवडत आहे आणि बाबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी इथं आलेलो आहे असं तो म्हणत आहे. त्याचा आवाज बोलण्याची ढब ढब म्हणजे शैली पद्धत ढब ढब म्हणजे शैली किंवा पद्धत त्याची जी बोलण्याची लकब आहे त्याची बोलण्याची जी शैली आहे पद्धत आहे त्याचा आवाज बोलण्याची ढब हसणं आम्हाला सपनविक्याची तीव्र आठवण देऊन गेलं. आम्ही सगळं घाईवरून गेलो काय बोलावं हे कोणाला समजेना असंही स्वप्न असतं एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो हे नव्यानंच आम्हाला उमगलं होतं म्हणजे समजलं होतं. म्हणजे असंही एक प्रकारचं स्वप्न असतं की एक माणूस यायचा तो विकायचा तो आता अचानक यायचं बंद झालं तर त्याचा मुलगा यायचा तो त्याचा मुलगा आपल्यासाठी सेवा करण्यासाठी येतो तोच तेच ध्येय तेच स्वप्न घेऊन परत आपल्याच गावामध्ये येतो असं एक असं पण एक स्वप्न असतं हे लोकांना त्यावेळेस समजलं होतं. अलग लक्षात म्हणजे त्या स्वप्नविक्याच्या मुलाची बोलण्याची शैली पद्धत हुबेहूब म्हणजे कुणासारखी होती त्या स्वप्नविक्यासारखीच होती. म्हणून लोक काय म्हणत आहेत काय बोलावं हे कोणाला समजेना म्हणजे कुणाला समजना काय बोलावं असंही एखादी स्वप्न असतं एखाद्या माणूस असंही स्वप्न पाहू शकतो हे नव्यानंच आम्हाला उमगलं होतं समजलं. म्हणजे एखादी माणूस कसं पण कोणतं पण स्वप्न पाहू शकतो म्हणजे आताच यासारखं एक स्वप्न विक्या आणि त्याच्या मुलाचं इथंपर्यंत पण स्वप्न पाहू शकतो ना असं त्या गावातल्या लोकांना समजू लागलं समजलं कळालं. आलं लक्षात समजलं का पाठ तुम्हाला? हा तर आता बघणार का मग स्वप्न तुम्ही? छान. कसे बघणार स्वप्न? एक ध्येय समोर ठेवायचं मला कलेक्टर आयपीएस तहसीलदार नायब तहसीलदार मला आयपीएस पोलीस इन्स्पेक्टर काय पण बनायचंय पण बनायचंयच असं ध्येय ठेवायचं आणि त्याच्यात त्यावर इतकं तुटून पडायचं इतकं तुटून पडायचं ते आपलंच झालं पाहिजे. समजलं इथंपर्यंत? हा आता मला गॅरंटी आपल्या काकाजी इंग्लिश स्कूल मधून बाहेर पडणार तुम्ही त्यावेळेस तुम्ही काही ना काही बनणारच. पाठ समजला? ठीक आहे. पाठाच्या खालचे पूर्ण जेवढे काही स्वाध्याय आहेत ते पूर्णपणे नोटबुकमध्ये उतरवून मला नंतर दाखवा. यानंतरचा पाठ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासू. धन्यवाद.